नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रभाग समिती ब सेक्टर 7 येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम करण्यासाठीच्या न्यूनतम दराच्या निविदेस मान्यता देण्याचा विषय सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. ही सभा स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यामध्ये महापालिका हद्दीतील झाडांची गणना करण्यासाठी न्यूनतम दराच्या निविदेस मान्यता देणे, विविध ठिकाणी आवश्यकतेनुसार वार्षिक मंजूर दराने सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करणे या कामी चालू आहे व पुढील वर्षाकरिता आर्थिक तरतुदीस मान्यता मिळणे, कार, जीप, इनोवा, रिक्षा, बस, टेम्पो, ट्रक, रुग्णवाहिका आणि इलेक्ट्रिक वाहने वाहन चालकासह 3 वर्षे कालावधीकरिता भाडेतत्वावर पुरवणे, पडघे गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे आणि समाज मंदिरामध्ये बांधकाम करणे यासारख्या अनेक विषयांना या सभेत मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील चोळई गावात गेल्या वर्षी उत्खनन झालेल्या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे यंदा दरड कोसळली आहे. तालुका आपत्ती निवारण कक्षाने तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थितीची गांभीर्य ओळखून चोळईतील सुमारे 75 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार समीर देसाई यांनी दिली. पोलादपूर तालुक्यात रात्रीपासूनच धुवाधार पावसामुळे कशेडी घाटातील चोळई येथे दरड कोसळली. गेल्या वर्षी या ठिकाणी उत्खननामुळे दरडीचा धोका लक्षात घेऊन चोळईच्या ग्रामस्थांनी उठाव केला होता. यंदा पावसाचा जोर वाढताच चोळई येथील या उत्खननाच्या ठिकाणी दरडी कोसळून रस्त्यावर येण्यास सुरुवात झाली. प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुरक्षेचा उपाय म्हणून चोळई येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले असल्याचा दावा केला आहे. मात्र या ठिकाणी अनेक ग्रामस्थांनी जीवाच्या भीतीने परगावातील आपापल्या नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मलपुरम ते मक्का मदिना असा पायी प्रवासासाठी निघालेल्या सिहाबुद्दीन छोटूरचे सोमवारी माणगाव नगरीत आगमन झाल्यानंतर येथील मुस्लिम बांधवांनी त्याचे जोरदार स्वागत केले. सिहाबुद्दीन छोटूर हा 30 वर्षीय तरुण मलपुरम येथून मक्का मदिनाला जाण्यासाठी 2 जून 2022 आपल्या घराबाहेर पडला. मलपुरम ते मक्का मदिना हे अंतर 8,670 किलोमीटर असून हे अंतर चालत इराण, कुवैत, सौदी अरेबिया असा 8 महिन्यात पूर्ण करून जानेवारी 2023 मक्का मदिना या ठिकाणी पोहोचण्याचा मानस त्याने व्यक्त केला. त्याचे सोमवारी माणगावमध्ये आगमन झाले. त्यावेळी माणगाव, लोणशी, नानोरे, मोरबा, निजामपूर गावांसह तालुक्यातील बहुसंख्य मुस्लिम बांधवांनी त्याचे स्वागत केले. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पोलादपूर बसस्थानकामध्ये असलेल्या गळक्या स्वच्छतागृहाच्या सांडपाण्यासाठी स्थानकाच्या आवारातच खणण्यात आलेल्या खड्ड्यावर नवीन स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. एसटी स्थानकातील स्वच्छतागृहाचे सांडपाणी पूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील गटाराला मिळण्यासाठी सिमेंट काँक्रीटचा पाईप टाकण्यात आला होता. मात्र चौपदरीकरणाच्या कामात महामार्गालगतचे गटार फोडल्यानंतर एसटी स्थानकातील स्वच्छतागृहाचे सांडपाणी स्थानकाच्याच आवारात शोषखड्डा खणून जिरवण्यास सुरुवात झाली. या शोषखड्ड्यावरच नवीन स्वच्छतागृहाची इमारत बांधण्यात आली आहे. या नवीन स्वच्छतागृहाच्या सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी काय उपाययोजना करावी या संदर्भात महाड एसटी आगाराच्या वाहतूक नियंत्रकांनी पोलादपूर नगरपंचायतीबरोबर चर्चा केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त मोर्चाच्या रायगड जिल्हा सहसंयोजकपदी माथेरानमधील तुकाराम बाबू आखाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हस्कर यांच्या हस्ते तुकाराम आखाडे यांना नुकताच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. भटके विमुक्त जाती जमातीच्या न्याय हक्कासाठी सदैव कार्यरत राहण्याचा मनोदय आखाडे यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्हा सहसंयोजकपदी नियुक्ती झाल्याबद्दल तुकाराम आखाडे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नेरळ ममदापूर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रामधील ममदापूर गाव आणि परिसरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. या भागातील रस्त्यांची स्थिती खड्डेच खड्डे चहूकडे अशी झाली असून या रस्त्यांच्या बाजूला असलेल्या गटारांची कामे देखील कासव गतीने सुरू असल्याने
स्थानिक रहिवाशी संतप्त झाले आहेत. ममदापूर हे रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ विकास प्राधिकरण क्षेत्रातील महत्त्वाचे गाव आहे. या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत असून नेरळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विकासकांना जादा चटई क्षेत्र मिळत असल्याने ममदापूर परिसरात मोठ्या प्रमाणात रहिवाशी क्षेत्र उभे राहत आहे. या प्राधिकरणाकडे मोठा निधी शिल्लक आहे, मात्र अनेक वर्षे डांबरीकरण आणि काँक्रीटीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या ममदापूर भागातील रस्त्याची कामे प्राधिकरणाने केली नाहीत, त्यामुळे येथील रस्त्यावर खड्डेच खड्डे बघायला मिळत असून रस्त्यांवरून चालणे देखील अवघड झाले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या नागोठणेतील स्थानकाचे यावर्षीही पावसाळ्यात डबक्यात रूपांतर झाले आहे. या स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच भला मोठा खड्डा पडला आहे, तर स्थानकाच्या आवारात लहान मोठे दगड निघाले असून ते उडून जखमी होण्याच्या भीतीने प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. नागोठणे स्थानकातून दिवसभरात सुमारे 145 ते 150 स्थाने आणि लांब पल्ल्याच्या एसटी बसेस ये जा करत असून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. दरम्यान पावसाळा नुकताच चालू झाला असला तरीही पाहिजे तसा पाऊस पडला नसतानाही नागोठणे स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच भला मोठा खड्डा पडला असून त्याचे रूपांतर डबक्यात झाले आहे. तसेच नागोठणे एसटी स्थानकात सर्वत्र लहान मोठे दगड धुंडे निघाले असून ते उडून प्रवासी जखमी झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. त्यामुळे बसस्थानकातील खड्डे लवकरात लवकर बुजवून बाहेर आलेले दगड बाजूला करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. महाड औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या पोलादपूर शहरानजीकच्या रानबाजिरी धरणातील बॅकवॉटरचा साठा कमी करण्यासाठी धरणाचे 6 सांडे आणि सर्व्हिस गेट खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे बॅकवॉटरचा साठा कमी करण्यासाठी मे 2022 पासून सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये आता वेगाने वाढ झाली आहे. यावर्षी धरणाच्या बॅकवॉटरची पातळी 43 RL पेक्षाही कमी करण्याचा प्रयत्न सुरू असून शनिवारी सकाळपासूनच सर्व सांडव्यांसह सर्व्हिस गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मात्र आता संपूर्ण बॅकवॉटरचा जलाशय रिकामा करण्याच्या हेतूने सुरू झालेले प्रयत्न किमान 4 दिवस आणि रात्र सुरू राहिल्यास रानबाजिरे धरण सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा नव्याने भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे पोलादपूर येथील सावित्री नदीपात्रातून महाडच्या दिशेने जाणारे पाणी कमी वेगाने जाईल असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तारा कर्नाळा अभयारण्य चिंचवण आणि पळसपे सर्व्हिस रोडवर पथदिवे लावण्यात यावेत अशी मागणी आमदार महेश पालदी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प अंमलबजावणी युनिट पनवेल प्रकल्प संचालक श्री घोटकर यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदार महेश पालदी यांच्या मागणीचे पत्र कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजू पाटील, माजी उपसरपंच विद्याधर जोशी यांनी संबंधित अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले. तारा कर्नाळा अभयारण्य चिंचवण आणि पळसपे या सर्व्हिस रोडवर स्थानिक ग्रामस्थांचा धार्मिक पालखी सोहळा मार्गक्रमण होत असतो, तसेच रात्रीच्या वेळी अंधारात वाहन चालकांना वाहतूक करण्यास फार गैरसोय होत असते. अंधारामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. हे सर्व लक्षात घेता या ठिकाणी दोन्ही बाजूंना स्ट्रीट लाईट बसवण्यात यावे अशी तातडीने कार्यवाही व्हावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तळा आनंदवाडी येथे सोमवारी सकाळी इनोव्हा गाडीचा भीषण अपघात होऊन 2 जणांचा मृत्यू झाला असून अन्य 2 जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे. तळ्याकडून इंदापूरकडे इनोव्हा गाडी घेऊन जात असताना चालक जयेंद्र पारावे याचा वाहनावरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात अंगणवाडीतील सेविका प्रज्ञा प्रशांत सकपाळ, सारिका संदीप जाधव, रियांश गणेश पवार आणि रिया गणेश पवार हे सर्व गाडीखाली सापडले. त्यातील प्रज्ञा सकपाळ आणि सारिका जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर रियांश आणि रिया यांना गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान गाडी चालकासह पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. पर्यटनासाठी माणगाव तालुक्यात आलेल्या ग्रुपमधील एका तरुणाचा कुंडलिका नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली, तर त्याच्या 2 सहकाऱ्यांना वाचवण्यात यश आले आहे. मुंबई ठाणे येथून 17 पर्यटक रविवारी वर्षा सहलीसाठी माणगाव तालुक्यात आले होते. भिरा येथील देवकुंड परिसर पाहून झाल्यानंतर परतताना यातील
दिनेश तुकाराम शिंदे, संदीप तांबेकर आणि हर्षद मेंदे हे तिघे मसेवाडी गावाजवळील कुंडलिका नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. यावेळी संदीप तांबेकर आणि हर्षद मेंदे यांना वाचवण्यात त्यांच्या उर्वरित सहकाऱ्यांना यश आले. मात्र दिनेश शिंदे या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच माणगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिका क्षेत्रात विकासाची अनेक कामे होत आहेत. त्यानुसार नवीन पनवेल सेक्टर 3 आणि 4 मध्ये उद्यान नूतनीकरण आणि सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन रविवारी महापौर डॉ कविता चौतमल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये प्रभाग 16 नवीन पनवेल मधील प्लॉट नंबर 56 आणि 57 आणि सेक्टर 4 प्लॉट नंबर 229 येथील उद्यानांचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यावेळी उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर, नगरसेविका राजश्री वावेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शिंदे फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जिंकला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. इंधनावरील वॅट कमी करण्यासाठी लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या राज्यातील सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे बळीराजा. या शेतकऱ्याच्या जीवनात देखील सुखाचे क्षण यावेत म्हणून शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र आम्हाला करायचा आहे. यासाठी विरोधी पक्षांचे सगळ्याचे योगदान आणि सहकार्य आम्हाला लागेल. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने हातात हात घालून काम करूयात असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. रायगड जिल्हा परिषदेच्या खुटारी येथील शाळेत आणि किरवली मराठी शाळेत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने सोमवारी भयांचे मुफत वाटप करण्यात आले. खुटारी येथील शाळेत 120 विद्यार्थ्यांना तर किरवली येथील शाळेत 50 विद्यार्थ्यांना भयांचे मुफत वाटप करण्यात आले. यावेळी भाजप पनवेल तालुका संघटक प्रभाकर जोशी, तळोजा विभाग अध्यक्ष विनोद घरत, तालुका उपाध्यक्ष चहुशेठ पाटील, वॉर्ड अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे यांच्यासह खुटारी आणि किरवली ग्रामस्थ उपस्थित होते. महाड येथे पडत असलेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून बिरवाडीसह महाडच्या सखल भागात सोमवारी पुराचे पाणी शिरले. महाड तालुक्यात सकाळपासून मुसळधार पावसाने सुरुवात केली. यामुळे सावित्री, काळ आणि गंधारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. सावित्री नदीची पातळी 5 मीटरपेक्षा वर गेल्याने महाड पालिकेने भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपापले सामान हलवण्यास सुरुवात केली. तर महामार्गालगत मोऱ्यांमधून पाण्याचा निचरा होत नसल्याने गांधारपाले गावातील 15 ते 20 घरात पाणी शिरले. दस्तुरी नाका, नाते, खिल मार्गावरही ठिकठिकाणी पाणी साचले. दरम्यान राज्यातील नव्या सरकारच्या तत्परतेमुळे NDRFची तुकडी महाडमध्ये दाखल झाली आहे.